नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. काँग्रेसला आमचे सहकार्य राहील, पण त्यांना रडेचा डाव खेळू नये, जे आहे ते थेटपणे सांगावे, अशी परखड शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश अध्यक्षपदी निवडणूक पार पडली. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेश अध्यक्ष पदावर नेमकी कोणाची वर्णी लागेल याची चर्चा होती. जयंत पाटील यांचं नाव त्यात आघाडीवर होतं. अखेर पुण्यात आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी राज्यभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते. राज्यात यवतमाळ, सांगली, लातूर, उस्मानाबाद अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला असताना काँग्रेसने वेगळी खेळी केली. लातूरला तर काँग्रेसच्या नेतृत्वाच्या सामन्यावरून आम्ही विधानसभा लोकसभेची जागा सोडली, पण काँग्रेसने सातत्याने संवादाची भूमिका घेतली नाही. त्याचा फटका दोघांना मागील निवडणुकीत बसला, त्यामुळे आता याबाबत गंभीर भूमिकेची वेळ आली असून त्यांनी जे काय आहे ते थेट करावे, रडीचा डाव खेळू नये अशा शब्दात शरद पवार यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. जे आम्हाला म्हणतात की तुम्ही कारण नसताना जागा मागता, यवतमाळच्या जागेवर आमचा निर्वाचित झालेला आमदार असताना त्या ठिकाणी बंडखोरी करून आमचा उमेदवार पाडून शिवसेनेला मदत केली गेली, त्याचं उत्तर द्यावं लागेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची जागा असताना आज जे भाजपच्या पंक्तीला जाऊन बसले त्यांच्या पाठीशी काही घटकांनी शक्ती उभी केली आणि ती जागा आमची गेली तिथं, त्याचं उत्तर द्यावं लागेल. आणखीन कोणती बंधारा गोंदिया, तिथे आपले जैन सिटिंग आमदार होते, त्याच्याविरुद्ध भारतीय काँग्रेसचा कॅन्डिडेट उभा राहिला आणि आमचं डिव्हिजन झाली आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. म्हणजे 1, 2, 3, 4 ठिकाणी आम्ही आमचा रस्ता सरळ असताना वेगळ्या रस्त्यांनी जायचा निर्णय घेतल्याच्यामुळं दोघांचंही नुकसान झालं, एक अफवा सोडला आणि त्याचा फायदा ज्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही असं दोघंही सांगतात अशा घटकांना होत असेल, तर मला असं वाटतं की थोडंसं या सगळ्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्यानं सत्ता आपल्या मित्रपक्षांनी बघितलं पाहिजे. आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही, आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ, पण रडीचा खेळ आम्हाला पसंत पडत नाही. काय करायचं असेल तर सरळ करा आणि म्हणून मित्रपक्षांच्या बरोबर आणखीन एका जागेची चर्चा आम्ही केलेली आहे, ती म्हणजे लातूर, उस्मानाबाद आणि बीडची. ही जागा आमच्याकडे आपल्याकडे नाही, पण तरी आपण आग्रह धरतो त्या जागेला आमचा आग्रह राहील. त्याचं कारण ती जागा आमची होती आणि एकेकाळी राज्याच्या काँग्रेसच्या नेतृत्वानं विनंती केली की काही कारणाच्यासाठी ही जागा आम्हाला तुम्ही द्या आणि ज्या दिवशी आम्ही लढवणार नाही आमचा उमेदवार त्या दिवशी तुम्ही ते करू शकता. आज ती स्थिती निर्माण झालेली आहे. माझ्या वाचनात आलं की आमच्या मित्रपक्षाच्या वतीनं एके ठिकाणी सांगण्यात आलं की जागा तुम्ही मागताच कशी, तुमचा अधिकार काय. तसं म्हणलं तर काही चुकीचं असं मी म्हणत नाही, पण ते कुणी म्हणायचं, ज्यांचा व्यवहार ठीक असेल त्यांनी आम्हाला सांगावं लागेल की सातारची विधान परिषदेची जागा कुणाची होती, आठवत आहे तुम्हाला? आणि बंड कुणी केलं असो, व ती आमची असताना, अनेक वर्ष आम्ही जिंकलेली असताना त्या ठिकाणी तुम्ही सत्तेचा, साधनाचा, संपत्तीचा वापर केला आणि ती जागा तुम्ही हिसकावून घेतली. आणि ही पार्श्वभूमी असताना मग सांगली जिल्ह्यातल्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही वेगळी भूमिका घेतली, तर
अजून चांगल्या पद्धतीनं लोकांच्या जनमानसात ज्यांचं काम आहे त्यांना जास्त संधी देणं, जवळपास फिरणाऱ्यांच्यापेक्षा जनतेमध्ये ज्यांचं स्थान आहे त्यांना योग्य ठिकाणी आणून बसवण्याचं काम करणं ही बोलण्या एवढी सोपी गोष्ट नाही हे मला माहिती आहे, पण त्यासाठी माझा मित्रांनो प्रयत्न असेल हा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो. शेवटी कर्तृत्ववान नवी पिढी आपल्या पक्षात आली पाहिजे. कर्तृत्ववान मुलामुलींना पक्षात संधी देण्याचं काम, गुणवान आणि क्षमता असणाऱ्या मुलांना योग्य, नव्या पिढीतल्या मुलांना योग्य ठिकाणी काम करण्याची संधी आपण देणं आवश्यक आहे. परंतु चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत असताना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडी वस्ती आणि मोहल्ल्यापर्यंत जाताना पक्ष वाढवण्यासाठी आपण सगळे ताकदीनं आता कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून आपण बूथ कमिट्या हा विषय हा निग्लेक्ट करता येणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्या माहितीने 91,400 बूथ्स आहेत. या 91,400 बूथमध्ये आपली बूथ कमिटी तयार करण्याची जबाबदारी माझ्यासकट आपल्या सगळ्यांची आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझ्याकडे आला तर मी पहिल्यांदा प्रत्येकाला विचारणार, तुमच्या तालुक्यात बूथ कमिटी झाली आहे का? बूथ कमिटी झाल्याशिवाय, ग्रासरूट लेवलला काम झाल्याशिवाय आपल्याला आपले विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं नाही आहे. पण आपण बूथ लेवलपर्यंत जाऊन आपले विचार बूथपर्यंत एका छोट्याशा SMS वरून महाराष्ट्रातल्या बूथ लेवलच्या 91,000 बूथपर्यंत आपला एक विचार पोहोचवण्यासाठी 1 मिनिट 2 मिनटं लागतात. आणि त्यामुळं तो बूथ लेवलचा कार्यकर्ता उभा करण्याच्यासाठी भविष्यकाळात आम्ही सगळे भर देणार आहोत. आणि